सातत्याने शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा त्या ठिकाणचे पालक असतील, समाज माध्यमातून असेल, विविध संघटनेच्या माध्यमातून असेल, सातत्याने मागणी होती ज्याचा उल्लेख मी काल केला होता. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्या वेळेला सीओंश म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा केली होती आणि इतरही अधिकाऱ्यांची चर्चा केली होती, सगळ्यांचं एक म्हणणं आलं होतं की स्थानिक स्तरावरती हे अधिकार देण्यात यावेत. आणि तशा तऱ्हेचे मी आपल्याला सांगितलं होतं की काल आम्ही जी नस्ती होती, फाईल होती, ती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवली होती आणि शाळा ज्या आहेत त्या सोमवारी 24 तारखेला सुरू कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. ती विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे आणि त्यामुळे मला आपल्या माध्यमातून सांगायला सर्वांना सांगायचे, पालकवर्ग असतील, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि तिथलं असले स्थानिक प्रशासन असेल, तिथले शिक्षणाधिकारी असतील, सीईओ असतील, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, यांच्या माध्यमातून स्थानिक लेवलला जे आहे ते या संदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे करोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे SOPs दिले आहेत त्याचं कडेकोरपणे जे आहे ते काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे 24 तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मग ते 1 ते 12 असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या दोघींच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे.